식을 전화하면 소갈. 아저 만나 치킨 단두리. 또 수박 그래 봐. 그럼 치킨 넥 피스 개비야 봐. 내가 장가 보내 봐. 림부 나온 게. 1 림부 해 줘. 내가 림부 장가 조금 가 줘. 내가 저기 그러면 밑 다 가 줘. थोड़ी सी और खींचे क्या था अपना घरगुते सा लाल मसाला तो टाकायचा है एक टीस्पून त्याच्यानंतर आले लसूणची पेस्ट आणि हे चांगले पण एकदम मिश्रण एकजव करून घ्यायचं आहे हे आपलं पहिलं मॅरिनेट तयार झालेलं आहे हे आपण थोड्या वेळासाठी फ्रीज मध्ये ठेवणार आहे आणि आपलं दुसरं मॅरिनेट तयार करायला सुरुवात करणार आहे आता आपण दुसरं मॅरिनेट तयार करून घेऊया त्यासाठी आपल्याला पहिले प्रथम लागेल ते दही हे दही आपण गाळून घेतलेलं आहे इथे टाकून घ्या थोडासा मसाला त्यानंतर टाकूया थोडंसं मीठ त्याच्यानंतर घेऊया आपण तंदुरी मसाला हा मसाला 2 टीस्पून टाकायचा आहे त्याच्यानंतर आला लसूण पेस्ट घ्यायचे ते 1 टीस्पून टाकायचे त्याच्यानंतर अर्धा लिंबाचा रस आणि आता लाल कलर घेतलाय तो टाकायचा आहे हा ऑप्शनल आहे तुम्हाला कलर नसेल आवडता तुम्ही नाही टाकला तरी चालेल आता हे मिश्रण आपण एकजीव करून घेऊया मिश्रण एकजीव झालेलं आहे आता आपण प्रथम जो मॅरिनेट केलेला त्यामध्ये मिश्रण टाकूया आता आपण हे मिश्रण लावून घेऊया हे मिश्रण एकदम चांगल्या पद्धतीने लावून घ्यायचं आहे त्याप्रमाणे लावून झालेलं आहे आता हे एक तास कमीत कमी म्हणजे एक तास ठेवलं पाहिजे मॅरिनेट करायला तर ते चांगलं मॅरिनेट होते त्यासाठी मग आपण एक तास हे फ्रीजमध्ये ठेवूया आता आपण आपले तंदुरी चिकन फ्राय करूया त्यासाठी पहिलं आपण गॅसवर पॅन घेणार आहोत एक त्यामध्ये 2 टेबलस्पून ऑइल टाकायचं आहे त्यात थोडस बटर टाकूया थोडं गरम होईपर्यंत वाट बघायची आहे आता आपण आपल्या चिकनचे पीस आपण टाकून घेऊया दोन्ही पीस टाकले आहेत आपण त्यावर तो बाकीचा उरलेला मसाला टाकून द्यायचा आहे आता आपण आपल्या तंदुरीला फ्लेवर देण्यासाठी कोळसा गरम करूया कोळसा हा चांगला पेटलेला आहे आता आपण एक वाटी ठेवूया मध्ये त्यात कोळसा टाकूया आणि त्याच्यावर आपण थोडं बटर सोडूया जेणेकरून त्याला फ्लेवर येईल आता बघूया त्याला आपण एक कोळसा टाकलेला तो काढून घेऊया सर्व मसाला याच्यावर टाकायचा आहे थोडा टाइम पीस असे शिजून द्यायचे आहेत त्याच्यानंतर ते आपण सर्व्ह करायचे आणि अशाच प्रकारे आपलं चिकन तंदुरी तयार आहे अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी जुगाड शेफ चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद